अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास मंत्री व क्रीडा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एका कार्यक्रमात एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला आहे त्याच्या निषेधार्थ जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार गिरीश महाजन यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आमदार महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला। त्याप्रसंगी आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। त्याबद्दल आज जामनेर तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। अतिशय त्यांनी या महाराष्ट्राचं नव्हे तर दिल्लीचं पूर्ण देशाचं संरक्षण करण्याचं, स्वराज्य स्थापन करण्याचं, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं आणि अशा महान पुरुषांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज, आजपर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लोक संबोधतात, महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत। आम्ही भारतीय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात गिरीश महाजनांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि त्यांनी या राज्याची पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे माफी मागावी, तेव्हाच हे आंदोलन थांबतील असं आम्हाला वाटतं। आणि यापुढे महापुरुषांचा अवमान या महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही। लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि या राज्याचे विकासाचे प्रश्न, अनेकांच्या समस्या, अनेक दुर्बल घटकांच्या समस्या याच्यापासून लक्ष विचलित करून सातत्याने या राज्यामध्ये राज्यपाल असो किंवा भाजपचे काही कार्यकर्ते असो किंवा नेते जे संबोधून घेतात स्वतःला, अशा नेत्यांच्या वतीने महापुरुषांचा महात्म्यांचा जो अवमान होताना आपल्याला दिसतोय याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो, तीव्र शब्दात निषेध करतो आणि पुरस्से एकदा या गिरीश महाजनांनी भान ठेवून बोलावं आणि आपल्या शब्द तोंडात येतील जे शब्द बनवू नये। आपण राज्याचे क्रीडामंत्री आहात आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो एकेरी उल्लेख केला त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो, जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांचा 4-5 दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला। खरं तर भारतीय जनता पार्टीची ही क्रूर पद्धतीची जी नीती आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे। गेल्या मागच्या 2-3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या राज्यपालासह नेत्यांकडनं महापुरुषांचा बदनामीचा कसा ठेका घेतलेला आहे। राज्यपालांनी काहीतरी बडबड करायचं, रामकदमांनी काहीतरी बडबड करायचं, त्यांचा कोणी प्रवक्ता आहे
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळेस माफी मागितली होती अशा पद्धतीचे वक्तव्य हे महाशय करताय. आणि 4-5 दिवसापूर्वी गिरीश महाजनांनी सुद्धा एकेरी भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, काँग्रेसच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही यांना आव्हान करतो की आपण जर अशा पद्धतीचा या महापुरुषांचा राज्यामध्ये अपमान करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या बाहेर गेलं पाहिजे, यांना पाकिस्तानामध्ये पाठवलं पाहिजे, पाकिस्तानामध्ये दाबलं पाहिजे. आणि आमची महाविकास आघाडीची मागणी आहे की गिरीश महाजनांनी 8 दिवसामध्ये राजीनामा द्यावा, यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये महाराष्ट्राचं स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि याच महाराष्ट्रामध्ये जर त्यांचा अपमान होत असेल, त्यांना एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला जात असेल, तर हा त्यांचा अपमान आहे, या संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. आमची विनंती आहे, आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही राजीनामा द्यावा. आणि अजितदादांनी जे वक्तव्य केलं का मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये, ते छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, आहेत आणि कायम राहतील याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी ठाम आहे, त्यांच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1001% छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जर आपल्याला आठवण करून द्यायची असेल तर एक वेळा तुम्ही महाराजांच्या सह्याद्री खोऱ्यामध्ये जाऊन या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं स्मरण करा. महाराज आठवायचे असेल तर अफजल खानाची कबर पाहून या, महाराज आठवायचे असेल तर औरंगजेबाची कबर पहा. गिरीश भाऊ, तुम्ही चुकले, 1000 वेळा तुम्ही चुकले. तुमचा तो नाथ खुडे नावाचा बावनकुळे तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, औरंगजेबजी म्हणतो. तुमचा तो प्रसाद लाड, महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणतो. अहो, तुमचा तो सुधांशु त्रिवेदी 5 वेळा माफी मागली म्हणतो. आणि गिरीश भाऊ, तुम्ही या राज्याचे नेते आहेत, या महाराष्ट्राचे संकट मोचन आहेत, आणि महाराष्ट्राच्या संकट मोचनानं स्वतःच्या पक्षावर संकट आणलं असं वक्तव्य करून काय बोलताय भाऊ तुम्ही? छत्र शिवाजी आवड अहो, एकदा पहा तरी, ज्या क्रीडा खात्याचे तुम्ही मंत्री आहात त्या खात्याचा कोणता पुरस्कार हा खेळाडूला दिला जातो? एकदा तर निरीक्षण करावं. सगळेजण महाराजांचीच नाही तर संपूर्ण समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची, देशभक्त लोकांची बदनामी करण्याचा ठेका घेतलेला आहे. शिव छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, तुमचे वाक्य आहेत, टॅगलाईन आहे तुमच्या पक्षाची. त्या महाराजांचा अपमान करतात, लाजा नाही वाटत तुमच्या पक्षाला? कुणाची अपमान करतायत तुम्ही? कुणाची इज्जत करतायत? अहो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, त्या महाराजांवर श्रद्धा ठेवणारा एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रात आहे. तुम्ही त्या महाराजांचा अपमान करण्याचा ठेका घेऊन ठेवलेला आहे. जर अशाच प्रकारचे वक्तव्य चालू राहिले तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना जनता तुम्हाला कंटाळणार आहे, जनता तुम्हाला वेळेवर प्रत्युत्तर देणार आहे, जनता तुमच्या या समाज सुधारक छत्रपती असतील किंवा अन्य समाज सुधारक असतील त्यांचा जो अपमान तुम्ही करतायत त्या अपमानाला वेळेवर उत्तर देणार आहे. वारंवार अशाच प्रकारचे वक्तव्य करून तुम्ही समाजाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. भाऊ, कालच्या दिवशी तुम्ही एक स्टेटमेंट दिलं की मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी महाराजांचं समर्थन करणारा व्यक्ती आहे. भाऊ, मला सांगा हो, महाराजांचं समर्थन करणारे तुम्ही कोण हो? समर्थन आणि समर्थक शब्दाचा अर्थ करतो का? समर्थन कुणाचं केलं जातं? समर्थन एखाद्या नेत्याचं होऊ शकतं, एखाद्या पक्षाचं होऊ शकतं, एखाद्या संघटनेचं होऊ शकतं. तुम्ही जनता राजाचं समर्थन करतायत हे नाही होऊ शकत. चुकीचे वक्तव्य सुद्धा देऊ नका. दिलगिरी व्यक्त करताना तुम्ही म्हटलं की विरोधकांना विकासाचा मुद्दा नाही आहे. भाऊ, विकासावर आम्ही बोलत नाही आहे. विकासावर बोलायला गेलं ना तर आजचा दिवस इथं कमी पडेल, तो विषय मांडत नाही आहे. म्हणून तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सगळ्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की महाराजांची बदनामी थांबवा, अन्यथा राज्यभरामध्ये, देशभरामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही फिरू देणार नाही. मी आपल्या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. आणि ऐकायचं आहे का, एक ताकद बघायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय सगळ्यांनी दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज की, ही ताकद आहे महाराजांची, हे नाव आहे महाराजांचं.
लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र. जय आहे. 50 खोके आणि एकदम ओके ज्यामध्ये असलेले सहभागी असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व क्रीडा मंत्री यांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेची नशा चढली आहे. इतक्या माज चढला यांना की कोणाबद्दल काय बोलावं त्याचं सुद्धा यांना भान नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आज दिसत आहोत. त्यांचं एक एक वस्तू आपल्याला आपण त्यांचं कोणतंच त्यांच्यामुळे हे सगळं काही जग स्थापन झालं. आणि आपण कोणाबद्दल काय बोलावं काय नाही याचं भान नाही. देशामध्ये विकास म्हणून काही माहीत नाही. फक्त जनतेचं दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न झाला आहे. जर हे असेच वागत असतील तर जनता यांना माफ करणार नाही. जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्याशी राहणार नाही. कोणी कितीही मोठा असला रावणासारखा माणूस भस्म झाला तर तू कुठंच नाही बाबा. तुझी अवकात काय? तू कोणाबद्दल बोलतो काय बोलतो तर त्याचं भान ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज म्हणजे काय? अहो तुम्ही आम्ही त्यांचं नाव घेण्यासुद्धा इतकं लायकी वाद नाही आहे. आपण त्यांच्या राज्यात देशात त्यांनी जे घडवलं हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. तुम्ही तुमची सत्तेची नशा जनता तुम्हाला उतरल्याशी राहणार नाही. आपण जास्ती हवेत चुलू नाही. हवेत चाललं तर खाली एकदाच यावं लागतं एवढं तुम्हाला माहीत नसेल. त्याच्यासारखं मूर्खपणाचा खेळ तुम्ही करू नका. बालिशपणा वागू नका. लोकांना विकास दाखवा. 50 ओके सगळेच ओके. विकास म्हणून काहीच नाही. फक्त पैसा चंदा जमा करायचा धंदा या महाराष्ट्र शासनाने केला आहे. त्याच्यामध्ये हे एक बालिशबुद्धीसारखं वागणारा व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश महाजन एकदम लहान लहान मुलासारखं काही बोलायचं काही करायचं याच्या व्यतिरिक्त त्यांना माहीत नाही. का तर म्हणणं प्रसिद्धी मिळते. अहो तुम्ही गिरीश महाजन शिवाजी महाराजांसारख्या माणसावर राजाबद्दल तुम्ही काय बोलताय त्याचं भान ठेवा. तुम्ही जर जास्त आधीच्यामुळे बोलले तर आम्ही रस्त्यावर उतरू तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही फाटके तुटके जरी असतील तुम्ही आमचा अंत घेऊ नका. आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशी राहणार नाही. एवढं बोलून माझे शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज निषेध व्यक्त करत आहोत. माननीय मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरणं लावली याचा बोलवता धनी हा कोण आहे खरं म्हणजे त्याची सुरुवात या इथूनच झालेली आहे. त्या बोलवता धनी की 4 दिवसापूर्वी माननीय अजितदादांच्या विरोधात यांनी आंदोलन केलं होतं ते आंदोलन त्यांचं फेल गेलं म्हणून असे काहीतरी बोलायचं आहे की ज्याच्यामुळे मला प्रसिद्धी भेटेल तर हा बालिशपणा माननीय नामदार साहेबांनी केलेला आहे. अशा या नामदाराचा या जामनेर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध करतो. बऱ्याच वक्तांनी भूमिका मांडलेली आहे की माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही सगळे एक जाणत्या राजा म्हणून त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जातं. पण आशे या बालिशपणामुळे जर हे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते अपशब्द बोलत असतील यांना जनता धडा दिल्याशिवाय राहणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सगळे आज बसून या आंदोलनाला पाठिंबा देतोय. नुसता पाठिंबा नाही हा कायमस्वरूपी पाठिंबा राहील. आणि याच्यापुढे एक जरी नेता असा बोलला तर त्याची भाषा आता रस्त्यावर नाही तर त्याच्या थोबाडीत राहील. हा शिवसेना ज्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम करतो याचा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस काय राहील दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र जय राम. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.